पाठीमुळे आम्हाला असा फायदा होणार आहे की जर आमचं घर मिळत नसेल त्यांना तर ह्या पाठीमार्फत त्यांना आमचं घर मिळू शकेल, म्हणजे कुठं आहे हे त्यांना समजणार. आणि जर काही जर महानगरपालिकेचं किंवा सरकारचं जे आम्हाला लाभ मिळणार असेल त्याच्यामुळे आम्हाला मिळेल. या बोर्डचा फायदा असा की पूर आला किंवा बाबा कुठे आग लागली किंवा ॲम्ब्युलन्स येत नाही तर ह्याचा फायदा नक्कीच होईल. त्या गुगल पाठीचा उपयोग असा होणार आहे की आमचा नंबर, नाव, पत्ता, ॲड्रेस कोणाला काय सापडत नसेल तर त्याचा उपयोग आम्हाला भविष्यात होणार आहे. जर ऑनलाईन आम्ही काहीतरी मागवलं किंवा नातेवाईक कुठून तर येत असतील तर त्यांना आम्ही तो फोन नंबर सांगितला, पत्ता सांगितला की त्याच्यावर आमचे कोणीही सुद्धा येऊ शकतो. हा जो कोड आहे तो कोड तिथे नागरिकांना इतका उपयोगाचा आहे, तो त्या ठिकाणी पाणी बिल असेल, लाईट बिल असेल, घरफाळा असेल, आरोग्याच्या दृष्टीनं असेल, कचरा उठावाच्या प्रश्न असतील, म्हणजे जे जे नागरिकांना ज्या ज्या सुविधा पाहिजे आहे त्या संपूर्ण सुविधेसाठी सदरचा हा सर्वे अत्यंत उपयोगी पडणार आहे. यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेला प्रत्येक जे घर आहे ज्याला एक गुगल प्लस कोड दिला जाणार आहे त्यामध्ये त्याचा घरपाळा असेल, पाणी बिल असेल किंवा इतर डिपार्टमेंट जी आहेत आमची परवाना असेल त्या सर्वांना ची माहिती कोल्हापूर महानगरपालिकेला यातून मिळणार आहे. द प्रोजेक्ट एम्स टू अड्रेस द अनअड्रेस्ड इन कोलॅबरेशन विथ गुगल युझिंग प्लस कोड्स. वॉट इट डज इज क्रिएट अ युनिक आय डी फॉर एव्हरी हाऊस इन द स्लम that is navigable on the Google map. So the communities can also leverage online, postal, as well as emergency services, which is so necessary in a pandemic like this where you need delivery at your doorstep. On the other hand, the government can leverage this for providing services, essential services, very, very efficiently, which can be also tracked and monitored. So we are hoping that we can institutionalize these addresses in such a way that every department of the government can connect their data sets to these unique IDs. I think this will have a far-reaching impact on governance as well as elevating the quality of life of the urban poor.